नमस्कार, मराठे सोल्युशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपणाला अर्ध डोकेदुखी किंवा अर्ध शिशी असते याचा बऱ्याच जणांना त्रास असतो, हा त्रास आपण घरच्या घरी कशाप्रकारे दूर करू शकतो यावरती एक छोटा घरगुती उपाय सांगणार आहे जो की खूप कारगर आहे. यासाठी आपल्याला पाहिजे एक कपभर दूध. हो मित्रांनो, एक कपभर दूध. आपल्याला हे दूध सहज उपलब्ध होतं. तुम्ही एक कप घेऊ शकता किंवा एक ग्लास घेऊ शकता छोटामधला. हे कप भर दूध किंवा ग्लासभर दूध आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याकडे फ्रीजर असतो ज्या ठिकाणी बर्फ तयार होत असतो, बरोबर. त्या फ्रीजरमध्ये आपल्याला हा कप भर दूध किंवा ग्लासभर दूध आपल्याला ठेवायचं आहे आणि या दुधाला किंवा या दुधाला आपल्याला इतकं थंड करायचं आहे की फक्त याचा बर्फ व्हायला नको. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या दुधाला आपल्याला खूप थंड करायचं आहे, फक्त याचा बर्फ व्हायला नको, टेम्परेचर खूप लो करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं डोकं दुखत आहे त्यावेळेस फक्त हे टेम्परेचर लो केलेलं दूध आहे ते आपल्याला एवढं कपभर दूध आपल्याला प्यायचं आहे. कितीही मोठी किंवा कशाही प्रकारची तुमची डोकेदुखी असो, मोजून 10 मिनिटांमध्ये तुमची डोकेदुखी शांत होणार, इतका सोपा असा हा घरगुती उपाय आहे. नक्की करून बघा. काय असतं, या दुधामुळे तुमच्या शरीरात जी ॲसिडिटी निर्माण होते त्या ॲसिडिटीमुळे किंवा त्या पित्तामुळे तुमच्या शरीरात डोकेदुखी होत असते आणि हे थंड झालेलं दूध तुमची ॲसिडिटी दूर करण्याचं काम तात्काळ करतं आणि त्यामुळे तात्काळ तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळतो. अगदी सोपा घरगुती उपाय आहे, नक्की करून बघा. धन्यवाद.